गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या भेटीगाठींची प्रचंड चर्चा होती आहे. महाराष्ट्रात झालेली शरद पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट, दिल्लीमध्ये झालेली उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, खडसे पवार खडसे सुप्रिया सुळे या भेटीगाठी याची प्रचंड चर्चा होती आहे. खरं तर आजही राज्यात जी एक भेट होतीये त्याची सध्या माध्यमांमध्ये त्याच पद्धतीने इतर राजकीय वर्तुळांमध्ये सुद्धा चर्चा होतीये. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजय केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट अशी ज्यांची ओळख आहे ते प्रशांत किशोर आज मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतात. मुंबईमध्ये ही भेट चालू आहे. खरं तर एका धोरणी राजकीय नेत्याची आणि एका निवडणूक स्ट्रॅटेजिस्टची होणारी ही भेट अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. त्यातही भाजपने उत्तर प्रदेशसोबतच 4 वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सुद्धा तयारी चालू केली आहे, त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व आलंय. खरं तर प्रशांत किशोर यांनी याच्या आधी अगदी नरेंद्र मोदींपासून ते नितीश कुमार आणि त्याच पद्धतीनं ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणुकीची रणनीती आखली आहे. प्रशांत किशोर यांनी आखलेली रणनीती यशस्वी होतेच हे आपण गेल्या काही वर्षांपासून पाहत आलोय. ममता बॅनर्जींच्या बंगालमध्ये भाजपला 100 च्या वरती जागा ज्या आहेत त्या मिळू देणार नाही असा चंग त्यांनी बांधलेला होता आणि तो चंग यशस्वी सुद्धा करून दाखवला. आणि त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची आजची भेट महत्वपूर्ण मानली जाते. भूतकाळात न जाता भविष्यकाळामध्ये जे काही प्लॅनिंग राज्यासाठी देशासाठी करता येईल त्या दृष्टीने ही भेट जी आहे ती महत्वपूर्ण मानण्यात येते. त्यामुळे या दोघांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते याच संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्यापूर्वी एसडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आपण बघतो की ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या सातत्याने मोदी आणि शहा यांच्या विरोधात अगदी थेटपणे नडताना दिसतात. त्याच ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमध्ये यश मिळवून देण्यात पडद्यामागून प्रशांत किशोर यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेसाठी सुद्धा प्रशांत किशोर यांच्या कंपनीने काम केलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती पवारांची सुद्धा ते भेट घेतात. त्यामुळे सगळ्यात पहिला चर्चेतला मुद्दा येतो तो म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला शह देण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्याची रणनीती आखण्यासाठी ही भेट असू शकते. दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची भेट घेतली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला गेले त्यांनी मोदींची भेट घेतली, त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगताना शिवसेनेबद्दल विश्वास व्यक्त केला. या पार्श्वभूमीवरती प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट महत्वपूर्ण आहे. या भेटीमध्ये 2014 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढची लोकसभा निवडणूक यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी जी व्यूहरचना आखायची आहे त्यासाठी ही भेट होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. मात्र प्रशांत किशोर यांनी ही भेट अत्यंत खासगी असल्याचं म्हटलंय. सुप्रिया सुळे यांनी प्रशांत किशोर यांना भेटीसाठी बोलावलं, जेवण्यासाठी बोलावलं असं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे. दुसरा या भेटीचा सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा तो म्हणजे 2024 ज्या लोकसभा निवडणुका होतील त्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी जी एकत्रितपणे विरोधी पक्षांची जी आघाडी करण्यासाठी आपण पाहतो की सातत्याने सगळेजण प्रयत्न करतात त्या आघाडीचं नेतृत्व शरद पवारांनी करावं की ममता बॅनर्जींनी करावं याची चर्चा या भेटीमध्ये नक्कीच होऊ शकते. आपण पाहतो की प्रशांत किशोर आणि पवारांची आजी भेट होती त्या बैठकीमध्ये कोरोना संकटामुळे राज्यातली देशातली बदललेली राजकीय परिस्थिती त्याच पद्धतीनं नागरिकांची मानसिकता याविषयी सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये राज्यामध्ये त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातलं आणि बंगाल मॉडेल जे आहे ते इतर राज्यांमध्ये कशा पद्धतीनं लागू करण्यात येऊ शकतं याविषयी जी चर्चा जी आहे ती सुद्धा होऊ शकते. त्याच पद्धतीनं ज्या प्रकारे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा या जोडगोळीला जी आहे ती सत्ता हातात त्यांच्या येऊ दिली नाही, आपली सत्ता कायम राखली, त्यांच्याशी ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं नडल्या त्या पार्श्वभूमीवरती आगामी लोकसभा निवडणुकींचं जे नेतृत्व असेल विरोधी पक्षांचं ते ममता बॅनर्जींनी करावं असा एक सूर आपल्याला उमटताना दिसतोय. दुसरीकडे हे नेतृत्व शरद पवार यांनी करावं असं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे या दोन नेत्यांनी सध्या पुढे येण्याची गरज आहे आणि नेतृत्व जे आहे ते कोणी करावं याविषयी जी चर्चा जी आहे ती सुद्धा या बैठकीमध्ये होऊ शकते. आता या बैठकीतला तिसरा महत्वाचा मुद्दा आपण सांगायचं म्हटलं तर तो येऊ शकतो तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विविध विचारधारा असणारे पक्ष हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकत्र आले, त्यामुळे हे एक महाराष्ट्राचं राजकीय मॉडेल जे आहे ते देशामध्ये अफलातून मानलं जात आहे. या मॉडेलमध्ये भाजपचा पारंपरिक मित्र असलेला शिवसेना वेगळा झाला आणि विरोधी विचारसरणीच्या काँग्रेससोबत शिवसेना एकत्रितपणे आली, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीत चर्चा झाली असेल असं बोललं जात आहे. अलीकडच्याच दिल्ली भेटी
मध्ये मोदी आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा एकांतात भेट झाल्याची चर्चा आहे. तसंच काल शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष आहे असंही सर्टिफिकेट शिवसेनेला दिलंय. त्यामुळे दुसरीकडे पवार जे म्हणतात त्याच्या नेमकं उलट राजकारणात होतं असंही बोललं जातं. त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातल्या निवडणुकांवरती खरं तर अधिराज्य गाजवणारे प्रशांत किशोर आहेत. अगदी भाजपला सत्तेत आणण्यामध्ये सुद्धा 2014 त्यांचा वाटा महत्वपूर्ण होता. नितीश कुमार यांना सत्तेत आणण्यामध्येही वाटा होता आणि ममता बॅनर्जी यांना सत्ता मिळवून देण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा त्यांचं महत्व अत्यंत चांगलं होतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं मॉडेल असेल बंगालचं मॉडेल असेल हे इतर राज्यामध्ये राबवणं किंवा 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे सगळं विरोधकांचं खरं तर अजेंड्यावरती आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशांत किशोर आणि पवारांची भेट महत्वपूर्ण मानली जाते. या भेटीतून नेमकं काय साध्य होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या भेटीबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.